तर फर्स्ट लेक्चर आहे सिट्रस स्टडीज ऑफ स्टडीज ऑन पेस्ट ऑफ सिट्रस. त्यामध्ये फर्स्ट पेस्ट आहे लेमन बटरफ्लाय. लेमन बटरफ्लायचं सायंटिफिक नेम लक्षात ठेवा, पॅपिलिओ डिमॉलियस लेन. त्यानंतर पॅपिलिओ होलाइट्स अँड पॅपिलिओ हेलेनस. तर यामधलं पॅपिलिओ डिमॉलियस लेन लक्षात ठेवा. पॅपिलिओ म्हटल्यानंतर फॅमिलीसुद्धा पॅपिलिओनिडी अँड लेपिडोप्टेरा ऑर्डर. देन ऑर्डर आणि फॅमिली इम्पॉर्टंट आहे. देन इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, इट कॉजेस सिव्हिअर डॅमेज टू सिट्रस पर्टिक्युलरली इन नर्सरीज. तर नर्सरीमध्ये जास्त डॅमेज करते हे पेस्ट आहे लेमन बटरफ्लाय. त्यानंतर मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन, बटरफ्लाय हॅज येलो अँड ब्लॅक मार्किंग ऑन विंग्स. बटरफ्लायच्या विंग्सवर ब्लॅक आणि येलो मार्किंग असतात. लार्वा, लार्वा कसं आयडेंटिफाय करायचं तर ग्रीन कलर मेजर्स 38 mm अँड 5 लार्वा लिनस्टार असतात. अर्ली स्टार लार्वे इज डार्क विथ 5 व्हाईट पॅचेस रिझेम्बलिंग द ड्रॉपिंग ऑफ बर्ड्स. वेन ग्रोन अप इट टर्न्स ग्रीन, डीप ग्रीन इन कलर. तर सुरुवातीचा जो इन्स्टार असतो तो कसा असतो, डार्क आणि व्हाईट पॅचेस असतात त्याच्यावर आणि रिझेम्बलिंग ड्रॉपिंग ऑफ बर्ड. तेव्हा जेव्हा ते वाढतात तर ते काय होतात तर डीप ग्रीन बनतात कलर. सो नेक्स्ट द लार्वल स्टेज लास्ट फॉर 11 to 14 days. ही जी लार्वल स्टेज आहे ती 11 to 14 days लास्ट होते. बघा, देन वेन डिस्टर्बड दे प्रोट्रूड टू फ्लेशी हॉर्न्स फ्रॉम द नेक, दॅट इज कॉल्ड ऑस्मेटेरियम. अँड पीट डिमॉलियस इज अ बिग बट ब्युटिफुल बटरफ्लाय विथ येलो अँड ब्लॅक मार्किंग्स ऑन ऑल द फोर विंग्स. तर चारही विंग्सवर डिमॉलियसमध्ये येलो आणि ब्लॅक मार्किंग असतात. हॅविंग विंग एक्सपान्स ऑफ अबाउट 50 to 60 mm. सो इट्स हाइंड विंग्स हॅव अ ब्रिक रेड ओवल पॅच नियर दी अॅनल मार्जिन अँड देर इज नो टेल लाईक एक्सटेन्शन बिहाइंड थ्रू कॉमन इन पॅपिलिओनिडी. तर पॅपिलिओनिडीमध्ये टेल लाईक एक्सटेन्शन नसतं. अँड पी पोलाइट्समध्ये मेल्स आर ब्लॅक. तर पी पोलाइट्समध्ये मेल कसे असतात तर ब्लॅक असतात आणि फिमेल व्हेरियस फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. अँड पी हेलेनसमध्ये ब्लॅक विंग्स असतात आणि 3 व्हाईट डिस्टल स्पॉट असतात. तर बघा, बटरफ्लायचं बॉटॅनिकल नेम पॅपिलिओ डिमॉलियस लक्षात ठेवा. पॅपिलिओनिडी फॅमिली आणि ऑर्डर लेपिडोप्टेरा. त्यानंतर होस्ट प्लांट कुठले कुठले आहेत तर ऑल सिट्रस स्पेसिस येतात यामध्ये आणि ऑदर प्लांट लाईक बेल, बेर, करी लिव्ज आणि बवाची. तर हे लक्षात ठेवा, 4 ऑदर होस्ट प्लांट आहेत. लाईफ हिस्ट्रीमध्ये एग्ज बघा तर ग्रीनिश येलो कलर 70 to 180 अँड सिंगली ऑन टेंडर लिव्जवर अँड आय पी म्हणजे 3 to 7 days आय पी असतो त्यांचा. अँड देन लार्वल पिरियड 2 weeks असतो. त्यानंतर प्युपा, प्युपेशन कशावर करतात तर ते प्लांटवर करतात. अँड रिमेन अटॅच्ड लाईक बाय सिल्कन थ्रेड सारखे ते अटॅच्ड असतात. देन प्युपल पिरियड किती असतो, 10 to 15 days अँड मे एक्सटेंड अप टू 2 to 3 months इन विंटर. तर विंटरमध्ये 2 to 3 months तो एक्सटेंड होऊ शकतो. इट प्युपेट्स इन नेकड क्रिस्टलिस अटॅच्ड टू प्लांट्स बाय 2 fine strands ऑफ सिल्क इन द फॉर्म ऑफ गर्डलर्स. तर नंबर ऑफ जनरेशन 4 असतात. नंबर ऑफ जनरेशन इम्पॉर्टंट आहे. नॉर्मली जर तुम्हाला असं क्वेश्चन आला की नंबर ऑफ जनरेशन्स किती, तर नॉर्मली 1 year म्हणजे 1 generation लिहा. अँड बाकी ह्याला एक्सेप्शन केसेसमध्ये असं 4 year वगैरे असतं. ते नेचर ऑफ डॅमेजमध्ये काय होतं की कॅटरपिलर्स फीड ऑन टेंडर लिव्स राईट अप टू मिड रिब अँड डिफॉलिएट दी प्लांट्स इन केस ऑफ सिव्हिअर इन्फेस्टेशन. तर बघा, हे जे लेमन बटरफ्लाय आहे किंवा पॅपिलिओ डिमॉलियस हे काय करतात तर टेंडर लिव्सवर फीड करतात आणि पूर्ण मिड रिबपर्यंत ते खात जातात आणि पूर्ण जे प्लांट्सचं जे फॉलिएशन आहे ते काय करतात तर पूर्ण डिफॉलिएट करतात सिव्हिअर इन्फेस्टेशन झाल्यानंतर. तर नॅचरल एनिमी कुठले आहेत तर एक जे पॅरासिटाईडमध्ये विध दिस पेस्ट कुठले तर ट्रायकोगामा एव्हॅन्सिस. देन वेस्टवूडमध्ये ट्रायकोगॅमॅटिडे अँड ट्रॉमॅलस ल्युजेनेसिसमध्ये पेट्रोमिलिडे आणि टेलिमनॉमस स्पेसिस. तर सेक्लिओनिडेमध्ये देन मेन कुठला आहे तर ट्रायकोगामा एव्हॅन्सिस लक्षात ठेवा. अँड द लार्वा आर अटॅक्ट बाय येलो वास्पा. लार्वाला येलो वास्पा अटॅक करतो कुठला तर पॉलिस्टेट्स हेरेब्रियस अँड द प्रेगमेंटेड क्रेबॅक्टर
जिमेमॅटस आणि लार्वल पॅरासाइट कुठला तर कॅरोपस स्पेसिस अँड ब्रॅचिमेनिया स्पेसिस इज द पॅरासाइट ऑन इट्स प्युपा. तर बघा नॅचरल एनिमी कुठले आहेत तर मेन लक्षात ठेवा एक जो पॅरासाइट आहे कुठला आहे तर ट्रायकोगामा इव्हॅनेन्सिस, त्यानंतर वेस्टवूड असेल किंवा ट्रॉमॅलस असेल ल्युजेनेसिस अँड टेलिओनोस्पेसिस, बट मेन ट्रायकोगामा इव्हॅनेन्सिस लक्षात ठेवा. त्यानंतर लार्वावर अटॅक करणारा येलो वास्प आहे पॉलिस्टेट्स हिरेब्रियस आणि प्रेईंग मॅन्टिड कुठला तर क्रेबॅक्टर जिमेमॅटस. लार्वल पॅरासाइट कुठला तर कॅरोप्स स्पेसिस आणि ब्रॅचिमेरिया स्पेसिस जो प्युपा प्युपावर पॅरासाइट असतो. देन मॅनेजमेंट तर लेमन बटरफ्लाय आपण कसं मॅनेज करू शकतो तर सिम्पली बघा पहिलं कल्चरल कंट्रोल, त्यामध्ये ग्रोथ ग्रो अट्रॅक्टिंग प्लांट, त्यामध्ये कॅरेट फॅमिली असेल, सनफ्लॉवर फॅमिली असेल, बकवीट असेल, हेरीवेज असेल, अल्फा अल्फा असेल, कॉटन असेल, श्रब असेल. देन नेक्टर रिच प्लांट, त्यामध्ये स्मॉल फ्लॉवर्स असतील अनिसे किंवा कॅराबे किंवा पार्सले किंवा मस्टर्ड, सनफ्लॉवर, हेरीवेज, बकवीट अँड काउपी. त्यानंतर मेकॅनिकल कंट्रोलमध्ये काय करायचं तर लार्वा हँडपिक करायचा हाताने उचलायचा आणि तो डिस्ट्रॉय करायचा. आणि बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये कॉन्झर्व द पॅरासिटाइड सच एज ट्रायकोग्रामा इव्हॅनेन्सिस, तर हे पॅरासिटाइड कॉन्झर्व करायचे. आणि त्यामध्ये अजून टेलिनॉम स्पेसिस असेल ऑन एक्झ, ब्रॅचिमेरिया स्पेसिस असेल कोटेशिया ऑन लार्वे आणि टेरोल स्पेसिस ऑन प्युपे. तर केमिकल कंट्रोलमध्ये काय करू शकतो तर मॅलाथ्युयन आपण काय करू शकतो स्प्रे करू शकतो 1 ml/L. देन क्युनॅल्फस असेल 25% इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ॲट 2 ml/L ऑफ वॉटर. तर हे केमिकल कंट्रोल होते कशाचे, बटर लेमन बटरफ्लायचे. तर सिम्पली लक्षात ठेवा या पेस्टमध्ये की लेमन बटरफ्लाय सिट्रसची पेस्ट आहे, त्यामध्ये जर बोटॅनिकल नेम जर आपण बघितलं तर बोटॅनिकल नेम कुठला आहे तर पॅपिलिओ डिमॉलियस, त्यानंतर फॅमिली पॅपिलिओनरी आणि ऑर्डर लेपिडोप्टेरा. त्यानंतर होस्ट प्लांट लक्षात ठेवा बेल, बेर, करी लिव्ज आणि गव्हाची आणि ऑल सिट्रस स्पेसिस. अँड मेन जो हे जो आहे काय म्हणतो आपण मेन एक जो पॅरासिटाइट जो आहे नॅचरल एनिमी तो ट्रायकोगामा इव्हॅनेन्सिस लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ही होती कोणती पेस्ट सिट्रसची तर लेमन बटरफ्लाय.